आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात। नेबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवारीवरून चर्चा नावधान आलाय, यावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली, पाहूयात। सन्माननीय उदय साहेबांची कालची प्रेस बघितली आणि त्या प्रेसमध्ये काही विधानं होती, त्यातल्या बऱ्याचशा विधानांशी मी सहमत आहे। पहिलं विधान होतं की मोदीजींच्या महाविजय संकल्प 2024 लोकसभेची प्रत्येक जागा आणि जागा महत्त्वाची आहे आणि त्यातलीच एक जागा ही रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची आहे, या विधानाशी मी 100% सहमत आहे। दुसरं त्यांचं विधान होतं की ही जागा युतीच्या माध्यमातून लढली जाईल, 100% बरोबर आहे, ही जागा युतीच्या माध्यमातूनच लढली जाईल। तिसरं त्यांचं एक महत्त्वाचं विधान होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या विद्यमान खासदारांनी या सगळ्या युतीच्या भानगडीमध्ये पडू नये आणि माझीही त्यांना तशी विनंती आहे की तुम्ही या भानगडीमध्ये पडण्याची गरज नाही, आत्ताची युती ही एकसंध आहे। फक्त या सगळ्या विधानामध्ये एक विधान जे होतं त्यामध्ये मला थोडी दुरुस्ती सुचवायची आहे। त्याचं असं आहे की लोकसभा प्रवास योजना ही सेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होण्यापूर्वीच सुरू झालेली योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत देशातल्या 160 मतदारसंघांमध्ये, लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने व्यूहरचना पूर्ण केलेली आहे आपली आणि तिथे त्या व्यूहरचनेनुसार तिथे आपण कमळ या निशाणीवर लढणार। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा जी आहे त्या जागेवर भारतीय जनता पार्टी कमळ निशाणीवर आपला उमेदवार उभा करणार आणि तो 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार आणि त्या सगळ्यामध्ये उदय सामंत म्हणजेच पर्यायाने सेना यांचंही योगदान या सगळ्या विजयामध्ये असणार आहे। सन्माननीय राणेसाहेब असतील, सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, प्रमोदजी आहेत, आमच्या अतुलजी आहेत, आमदार नितेशजी राणे, निलेशजी राणे, राजन तेली, ही सगळी मंडळी, त्यांच्यासोबत अजय कुमार मिश्रा जे आपले गृहराज्यमंत्री आहेत, हे गेली 2 वर्ष या सगळ्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहेत किंवा चांगले संघटनात्मक ताकद वाढवत आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टी कमळ या निशाणीवर हा मतदारसंघ जिंकणार आणि पुन्हा एकदा नव्याने इतिहास रचला जाणार। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सातलाईनचं यूट्यूब चॅनल।